नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवराष्ट्रमध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहेत ठाणे काँग्रेस पक्षातील धर्मवीर मेहरोल सर. आहेत ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे धर्मवीर मेहरोल सरांची नेमकी कारकीर्द कशी होती हे आपण जाणून घेऊया. धर्मवीर सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत आहे. सर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही काम करताय, कशाप्रकारे तुमच्या या कार्याची सुरुवात झाली आहे? नमस्कार, मी 1976 पासून काँग्रेसमध्ये काम करतो. सुरजभाई ठाणेकर दादा स्वतंत्र सेनानी वसंत दादा ठाणेकर यांच्या घरापासून माझं राजकारण सुरू झालं. त्याच्यानंतर कांतीबाई कोहली यांच्याबरोबर मी काम करत राहिलो आणि 1978 साली 20 डिसेंबर 1978 साली जेव्हा इंदिराजीने अटक झाली तेव्हा मी कांती कोहली, सुरेश ठाणेकर, जे बी यादव असे भरपूर लोकांबरोबर आम्ही पण जेलमध्ये गेलो आणि 8-8 दिवस आम्ही जेलमध्ये होतो. इंदिरांजींची सुटका 3 दिवसात केली मोरारजी देसाईंची सरकार असताना, पण आमची 8 दिवसानंतर झाली. त्या आंदोलनामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि काँग्रेस मी नंतर बाहेर इंडियामध्ये नोकरीला लागलो. बाहेर इंडियाची नोकरी सांभाळून जेवढं मला वेळ मिळायचा तेवढं मी काँग्रेससाठी काम करायचो. आणि तसंच हे काम करत असताना मी एक संस्था आहे ऑल इंडिया लेवलची, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, सफाई कामगारांना अख्ख्या भारतात काम करणारी एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी काम करत होतो, आता पण करतो आहे. सफाई कामगारांची जे समस्या आहे त्यांच्या बाबतीत आजपर्यंत मी काम करतो आहे. माझ्या वार्डात त्या टायमाला जेव्हा इंदिराजीनंतर इलेक्शन हारल्यानंतर काँग्रेसची एकदम बेकार दशा झाली होती, एकदम कार्यकर्ते नव्हते अशी दशा झाली होती. आणि तेव्हा नंतर फलोट सरकार शरद पवारांची झाली आणि ते काँग्रेस वेगळी झाली. त्या टायमाला आम्ही घरी घरी जाऊन कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी चर्चा करायचो, त्यांच्याशी त्यांच्या फॅमिलीशी बोलायचो. आणि त्या टायमाला 1 रुपया सदस्य शुल्क होता, समजा कोणी भरला नाही तर आम्ही आमच्या पाकिटने स्वतः भरायचो. हे काम करत असताना जेवढे अध्यक्ष होते, कांतीबाई हेगडे, प्रभाकर हेगडे साहेब, त्याच्यानंतर सुभाष कानाडे, अनिल सालवी, पुर्णेकर, मनोज शिंदे, परत पुर्णेकर आणि आता विक्रांत चौहान, या सर्वांच्या अध्यक्षांवर जे अध्यक्ष आला त्यांच्याबरोबर आम्ही निष्ठाने राहिलो. आणि माझ्या वार्डात ज्या ज्या समस्या सफाई कामगारांची, शौचालयाची, गटर, पायावाटा हे सगळ्या समस्या असताना कांती कोहलींचे आमदार फंडातून आम्ही 4-5 ठिकाणे शौचालय बांधून घेतले, 2 व्यायामशाळा बांधली. खरं तर काँग्रेस पक्षातील अनेक चढउतार जे आहेत ते तुम्ही जवळून पाहिलेले आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणाकुणाच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या आठवणी आम्हाला ऐकायला आवडतील. मी सेंटरमध्ये मधुकांत शुक्ल, मोतीलाल बेवरा आणि एकदम जवळ आमचे बूटा सिंग, सरदार बूटा सिंग जे गृहमंत्री होते भारताचे, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. काम करत असताना जे काही लोक आणखीन महाराष्ट्राचे नेते होते, मी जास्ती महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात गेलो नाही, आता पण जात नाही, कमी जायचो. आणि जे नेत्यांचा मला सहकार्य मिळाला, शांताराम गोलप की आणखीन जे होते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्हाला भरपूर मदत केली, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आणि आता हे नानाभाऊ पटोले साहेब यांच्याबरोबर यांना मी भेटीगाठी घेतो, यांच्यावर काम आहे. पक्षाचं तर काम करतो, त्याचमध्ये सफाई कामगारांच्या आणि समाजाच्या कामासाठी आम्ही जातो, आमचे नेते ऑल इंडियाचे ते पण जातात. आणि आता मी 2008 BSP योजना आली होती, BSUP योजना, त्या योजना अंतर्गत कमिशनर जंत्रे साहेब, कार्यकारी अभियंता निंबाळकर आणि डिप्युटी सिटी इंजिनियर मेंदले साहेब यांना जे डिस्कस करून महाराष्ट्रात कुठेही असं कायदा झालेलं नाही, पण मी झोपडपट्टींच्या लोकांना 1+1 घरला एका झोपडेत 2-2 घर मिळून दिले, खाटन रोडला, आणि ते आता सुखीने राहतात.
खरं तर काँग्रेस आणि सर्वसामान्य जनता यांचं एक वेगळंच नातं आपण फार पूर्वीपासून बघत आलेलो आहोत. आत्ता काही परिस्थिती फारशी म्हणजे खूप बदललेली आहे. या सध्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राजकारणाबाबत तुमचं मत काय आहे? पहिले जर बघितलं तर पहिले जे काँग्रेसला मानणारे लोक होते आणि काही समाज असा होता त्यांच्यामध्ये आमचा समाज आहे की घरात कोणी जन्माला आला तर सांगायचे काँग्रेसची एक वोट वाढली. असं असताना फेर आहे बघा, परिवर्तन होते आणि त्यामध्ये काही लोक आमचे वेगळ्या पक्षात पण गेले, समाजाचे लोक. पण ठाणेमध्ये मी ठाणेचा बोलतो आहे की अख्खा ठाणेत मी कांती कोलींचे जेव्हा जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा मी फिरलो आहे, किंवा मालती किंवा सुभाष गाणे यांचे इलेक्शन फिरलो. काँग्रेसी मत भरपूर आहे, काँग्रेसला मानणारे लोक भरपूर आहे, पण काही कारणावरून काही लोक येत नाही ऑफिसला किंवा पक्षामध्ये येत नाही. पण काँग्रेसला मानणारा भरपूर समाज आहे आणि त्या समाजापर्यंत आम्हाला पोचला पाहिजे. आणि चढउतार करत असताना की जे लोक काही कारणावरून नाराज झाले ते पण आता येतात आणि काँग्रेसचं काम करतात. आता आमचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी जसं की पुणेकरने काँग्रेस चालवली त्याच्यापेक्षा जास्ती मेहनतीने आणि स्वतःची सवरा ताकदीने ते काँग्रेस पक्ष चालवतात आणि कार्यकर्ते खुश आहे त्यांचे याच्यामध्ये. आम्ही पण खुश आहे. पण माझा एक आहे की जे अध्यक्ष आला त्या अध्यक्षाला आम्ही मानणार आहे, कुर्सीला मान देणारा मी एक माणूस आहे. खरं तर नागरिकांसोबत काम करत असताना अनेक समस्या तुम्ही देखील त्यांच्या मार्गी लावल्या असतील. या उपाध्यक्षपदावरती विराजमान झाल्यानंतर कशाप्रकारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात आणि भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचं काम करणार आहात? मी वार्ड अध्यक्ष असताना, नंतर मी विभाग अध्यक्ष झालो, हे काम करत असताना जे लोकांच्या घराची समस्या होती, हॉस्पिटलची समस्या होती, कोणाला ॲडमिशन शाळेमध्ये किंवा जे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम होते, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, त्यांना ट्रीटमेंट कसं मिळते, त्यांना मदत करणं. आणि आमच्याकडे जास्ती सफाई कामगारांचा एक क्षेत्र आहे, त्यामध्ये जास्ती छोटी मोठी बांधकाम होतात, पोलीस स्टेशनला येणं जाणं हे सगळं बघायला लागतात. आमच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक राहतात, हाई पैसेवाले पण राहतात आणि गरीबचे गरीब सर्वांमध्ये समावेश करून आम्ही राहतो. आणि प्रत्येक माणसाला कसं, माझ्याकडे असं होतं एका टायमाला की रात्री 2 वाजता कोणी आला कुठल्या समस्या घेऊन मी त्यांच्याबरोबर जायचो. आज पण मी तेच करतो, कधी कोणी माझ्याकडे आले, महापालिकेचे प्रॉब्लेम असले, पोलीस स्टेशन असले, कलेक्टर ऑफिस असले, काय असलं मी स्वतः काम जातो. लोकांच्या वारसाचा आज ते स्टे आलेला आहे औरंगाबाद खंडपीठमध्ये. आम्ही माझ्या ठाणे महापालिकेमध्ये मी आयोग दिल्लीवरून आयोग बोलून, सफाई कर्मचारी आयोग आहे, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग दिल्लीचा आहे, त्याने बोलून जे समस्या असतात ते त्यांचा समस्या मान्य करून घेतो. असं जे काम आहे गरिबांचं, गरिबांसाठी सर्वांसाठी काम करतो. आणि माझ्या वार्डात मी भरपूर पहिले काम केले, आता तर समजा आमच्या हातात काय नाही आहे, नगरसेवक जातात. आमच्या ठाणा कॉलेज आणि नीलकमल बार आहे ह्या रोडला बांधण्यासाठी कोणी मदत केली नाही. जेव्हा आशिम गुप्ता कमिशनर होते मी त्या टायमाला नवरात्री बसवतो, मी नवरात्री मी त्यांना सांगितलं की हे रोड ना झाला तर मी नवरात्री विसर्जन करणार नाही. त्या एकदाने आणि ऑफिसरमल हे होते नगर अभियंता, ताबडतोब त्यांनी रोड पक्का करून दिला. राज रोड एवढा चांगला आहे. तुम्ही स्लम एरियातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहात. सध्या आपण बघतो की ठाणे शहरामध्ये प्रशासकीय राजवट जी आहे ती लागू असली तरी अनेक विकास कामं जी आहेत ती झपाट्याने होत आहेत. तुम्ही देखील एक ठाणेकर आहात, या संपूर्ण विकासाबाबत तुमचं नेमकं मत काय आहे? काय जे विकास काम होतोय ते ज्यांचे जे संबंधित नगरसेवक शासनाचे जे अधिकारी जे भरती बसलेले आमदार मंत्री संत्री यांचे जे संबंधित नगरसेवक त्यांच्या नावाने ते काम करतात. पण काही ठिकाणी असं झोपडपट्टी, आमच्याकडे एक लपाट चाल आहे, जे सगळे सफाई कामगार राहतात ते 2006 ते लपाट चाल तोडणे 2012 ती लपाट चाल तोडण्यात आली, लपाट चाल बिल्डिंग आणि बाकी चाली तोडण्यात आली. अजूनपर्यंत त्यांना घर दिले नाही आणि ते अजून ते रखडलेलंच आहे. त्या टायमाचे नगरसेवक त्या टायमाचे आमदार त्यांनी प्रेशर आणला प्रशासनावर ये तोडा आणि अजूनपर्यंत त्यांना घर दिले नाही. त्या लोकांना राबोडीच्या बाजूला साकेतच्या इकडे जे रोशमजीने घर बांधले ते छोटे छोटे त्या घरामध्ये शिफ्ट केलेलं आहे.
अजून पण त्यांना घर मिळाले नाही. असंच कॉलेज समोर नागशे नगर म्हणून आहे, त्याची भरपूर समस्या आहे. शौचालयांची समस्या आहे, गटरची समस्या आहे, पायवाटांची समस्या आहे. आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना बोललो आहे, छोटा मोठा काम होतात पण जेवढे शौचालय पाहिजे तेवढे शौचालय नाही आहे. किंवा शहरातील विकास कामं होत आहेत पण सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत का? नाही लागत. सामान्य माणसाचे झोपडपट्टीवाल्यांचे काही कामं मागं लागत नाही, आणखीन त्रास होतो. एक काळ असा होता की इथे नगरपालिकेमध्ये मानगर कॉन्ट्रॅक्ट पद्धत नव्हती. आता जिथे कॉन्ट्रॅक्ट कायम कामगार काम करतात त्यांना काढून तिथे कॉन्ट्रॅक्ट आणतात आणि त्यांना दुसरीकडे बदली करतात आणि त्यांच्यावर प्रेशर आणतात. मी सफाई कामगारांच्या बाबतीत यासाठी बोलतो आहे की याच्या बाबतीत आम्ही भरपूर काम करत असताना की जे सॅनिटरी इन्स्पेक्टर असतात, जे डिप्युटी इन्स्पेक्टर असतात, ज्यांचे जे मुकादम असतात त्यांच्यावर, ते मुद्दाम कामगारांना त्रास देतात. आणि त्रास देत असताना त्यांना सांगतात तुम्ही घरी बसा, तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मदत करा, काहीतरी पैसे द्या. आणि एका माणसाकडून 15,000 रुपये घेतात ते लोक. असं करून 40-42 हाजिरी सेट आहे. त्यांच्या विरोधात आम्ही बोललो होतो. त्याच्या अगोदर 7-8 महिने अगोदर आमचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेबांनी हा विषय घेतला होता. पण माझा पण आता हाच मुद्दा आहे की ते बंद झाला पाहिजे. भ्रष्टाचार जे चालू आहे, काय अधिकाऱ्यांनी जे भ्रष्टाचार सुरू केलेला आहे, तो बंद झाला पाहिजे. सध्या आपण बघतोय तरुणांच्या डोक्यावरती बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो देखील तूर घुंगावतोय. त्यामुळे नैराश्य येते आणि कुठेतरी आत्महत्येचं जे प्रमाण आहे ते देखील दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर रोज कुठे ना कुठेतरी महिलांवरती हल्ल्याचे किंवा असुरक्षित असल्याचे प्रकार देखील घडत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय आणि आपल्या नागरिकांनी यापासून कशाप्रकारे सावध राहायला पाहिजे? सन्माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे पहिले 2014 सांगितलं होतं की आम्ही 2 करोड नोकऱ्या देणार आहे, पण त्यांनी नोकरी तर दिली नाही. पण जे काही बहुजन समाजात मिळणारे जे नोकऱ्या होती, जे कारखाने होते किंवा जे संस्था होती, जे सरकारने बांधली होती केंद्र सरकारने, रेल्वेसारखे, एअरपोर्टसारखे, सगळ्याकडे ते बंद आणि विकत चाललेले. त्यासाठी बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि एवढी बेरोजगारी वाढली आहे की भविष्यात हे कंट्रोल नाही झाला तर लोक घर लुटतील, एकमेकांना मारतील आणि काय काय होणार आहे काय बोलू शकत नाही की तरुण सगळे बेरोजगार आहे. आणि जिथे जिथे BJP सरकार आलेली आहे त्या राज्यात महिलांवर एवढे अत्याचार झालेले. तुम्ही हाथरस कांड बघा, बदायूचा कांड बघा आणि किती किती UPला तर काय बोलूच नका अशी कंडिशन आहे. आणि त्यासाठी महिलांवर रोज अत्याचार होतात. आज ज्या जे खेळाडू आपल्या देशात आहे, जे आपल्या देशाचं नाव, भारताचं नाव करतात, त्यांच्यावर पण अन्याय झालेला आहे. आणि दिल्लीला ते आंदोलन करत होते. अमित शाह की मोदी कोणी काय बोलला नाही. विचार करा मणिपूर बघा, आज काय झालेलं आहे मणिपूरमध्ये, जाती दंगले, हरियाणामध्ये जाती दंगले. काय खुल्ला सोडलेलं आहे BJP ने की तुम्ही काय पण करा, पब्लिकवर काही बघायचं नाही. करोना कालमध्ये लोक आपल्या घरी येथून UP, बिहार कुठे कुठे गेले, किती लोक मेले, लोकांना बघायचं नाही, मरू द्या. फक्त आपले त्यांचे 2 साथी 4 साथी जे कोण आहे त्यांचे अंदानी अंबानी आणखीन तेच लोक त्यांचे मोठे लोकांना मदत करतात. गरिबांना मारायचं, गरिबांना काय द्यायचं नाही. महिलांना अत्याचार झाला तर आपण बोलायचं नाही. हे BJP च्या राज्यात चाललेलं आहे, केंद्रात पण आणि राज्यात जिथे जिथे BJP ज्या राज्यात सरकार आहे. सगळे बघतोय की राहुल गांधी यांची जी खासदारकी होती ती काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेली होती आणि आज पुन्हा ती मान्य करण्यात आलेली आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकंदर एक आनंदाचं वातावरण आहे. तुम्हाला याबाबतीत कसा नेमका आनंद झाला? की राहुल गांधीने काय चुकीचे बोललेच नव्हते. आणि विचार करा, राहुल गांधी केरळला बोलले तर त्यांच्यावर किंवा कर्नाटक बोलले त्यांच्यावर तिथे गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. ते गेला गुजरातला का गेला की सगळे जे काय न्यायालयामध्ये त्यांचेच माणसं आहे आणि जे ते बोलेल अमित शाह बोलेल तर त्याप्रमाणे त्यांना आदेश देतील. पण सन्माननीय सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय यांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना धन्यवाद देतो की सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिलेला आहे तो एक सत्तेचा निर्णय जे पाहिजे होता, जे भारताला पाहिजे होता. राहुल गांधी काँग्रेसचे नेता नाही आहे, ते भारताचे नेता आहे, सर्व नागरिकांचे नेता आहे, ते लोकनेता आहे. आणि असे नेत्याला ते संसदमध्ये बोलणारा नेता, एकमेव नेता
जे राहुल गांधी जी आहे ते बोलणार आहे त्यांना कसं भार ठेवावं अशी त्यांची एक इच्छा होती। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिला आहे, जे चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला आहे ते एकदम योग्य निर्णय दिला आहे, त्यासाठी आम्ही सर्व भारताचे नागरिक त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही मान ठेवतो। धन्यवाद। एकंदरच आपण बघू शकतो की धर्मवीर मेहरोल यांनी काँग्रेसची जी कारकीर्द होती ती अत्यंत जवळनं पाहिलेली होती आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमधील त्यांनी हे राजकारण होतं ते जवळून पाहिलेलं होतं आणि त्यांचा जो अनुभव होता तो आपण ऐकून घेतला। त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ। तोपर्यंत नमस्कार। कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे।